ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी एबीटी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. या लॉकडाऊनच्या काळात जर मी जर घरी असलो असतो किशोर कुमारांची खूप गाणी ऐकली असते. क्रिकेट पाहण्यामध्ये पूर्ण आनंद घेतला असता. गेम खेळला असतो. माझ्या मुलाला सायकल चालवायला शिकवली असते. कुस्तीच्या ऑनलाईन व्हिडिओ पाहत राहिले असते. ज्ञानेश्वरी वाचायला मी भरपूर वेळ दिला असतो. जास्तीत जास्त जेवढा कुटुंबाला वेळ देता येईल तेवढा दिला असता, कारण आमच्या ड्युटी 12-12-24 तास असते. मी लॉकडाऊन मध्ये घरी असते तर हा विचार मी केलाच नाही. माय फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी इज प्रोटेक्ट माय कंट्री. लहान लहान लेकरं, आमचं घरदार, सर्व संसार वगैरे सोडून आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावरती उभी. मला घरी जाताना किंवा घरात पाय ठेवताना एक मनात भीती किंवा हुरहुर लागली असते. पब्लिकशी जास्त संबंध येतोय. ज्यावेळी घरी जातो तर असं वाटतं की बाबा मी माझ्या कुटुंबाचा शत्रू तर नाहीये. 4 वर्षाची मुलगी घरी पण ठेवू शकत नाही एकटी, त्याच्यामुळे मी तिला गावी सोडली. आई वडिलांचा रोज नेहमी फोन असतो, काळजी घे काळजी घे. कपडे धुण्यापासून प्रत्येक गोष्ट स्वतःच करावी लागते. माझी मिसेस डिलिव्हरीसाठी गावी गेली, मला तर इकडे ड्युटी लागली आणि मिसेस गावी अडकून पडल्या. सैनिक सीमेवरती लढतात तसे आम्ही इतर राहून समाजासाठी लढणार. हे माझे 3 सहकारी धारातीर्थी पडलेले आहेत. साहजिकच माझ्या पण डोळ्यात पाणी आलं होतं. ह्या प्रकारचं बलिदान नकोय आम्हाला, ह्याच्याशी लढून जगायचं आहे. साहजिकच कोणाला पण दुःख वाटणारच. जे आवडेल ते कृत्य करत राहा. टीव्हीतलं पिक्चर पाहत चांगले गोष्टी करा. आम्ही समाजासाठीच आहोत. आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उभे आहोत, तुम्ही आमच्यासाठी आणि समाजासाठी घरात थांबा. कुटुंबाची काळजी घ्या. अजून थोडासा पेशन्स ठेवा. बाहेर याल, घरी जाताना कोरोनाला घेऊन जाल. कोरोनावरचा रामबाण उपाय, घरी राहा, सुरक्षित राहा. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी एबीटी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका.